ऑनलाईन सामान खरेदी करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. परिणामी यातून उद्भवणाऱ्या संकटाचाही सामना करावा लागतोय. ठाणे शहरातील नौपाडा भागातून अशीच एक लुटीची घटना समोर आली आहे. इथे 3 आरोपींनी स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून तब्बल 13 लाखाची लूट करून ते फरार झालेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकारी वसई विरार आणि भिवंडीतील 67 CCTV तपासण्यात आले. शेवटी ठाणे शहर पोलिसांनी या तिन्ही बनावटी स्विगी बॉयना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये जय भगत, अभिषेक सत्यवान आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. हेही घरात लग्नाची तयारी, मुलीच्या कन्यादानापूर्वीच बापाचं डोकं कापलं. भयंकर घटना. या आरोपींनी आधी सामान डिलिव्हरी करण्याच्या नावाखाली नौपाडा परिसरातील एका सोसायटीत प्रवेश केला आणि फ्लॅटमध्ये चाकूच्या धाकावर लूट केली. आरोपींनी 5 लाखाची कॅश, 5 लाखाचे सोन्याचे दागिने आणि अन्य किमतीचं सामानही घेऊन पोबारा केला आणि फरार झाले. त्यांना अटक करण्यात ठाणे शहर पोलीस अधिकाऱ्यांनी वसई विरार आणि भिवंडीतील 67 CCTV कॅमेरे तपासले आणि त्यानंतर त्यांना अटक केली आहे.